हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो आहोत इयत्ता 8वी. विषय आहे सामान्य विज्ञान. आपले प्रकरण चालू आहे 14वे, उष्णतेचे मापन व परिणाम. मित्रांनो, याआधी तुम्ही 4 व्हिडिओ पाहिले असतील, नसतील पाहिले, मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून ते व्हिडिओ नक्की बघा. ते अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते नक्की बघा. मित्रांनो, आज आपलं हे 5वं व्हिडिओ लेक्चर असेल आणि शेवटचं लेक्चर असेल या प्रकरणाचं, तेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या 4 लेक्चरमध्ये आपण नेमकं काय शिकलो थोडक्यात आढावा घेऊया एका मिनटात. उष्णतेचे स्रोत मित्रांनो कोणते आहेत ते आपण पाहिलं होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, तापमान संकल्पना, उष्णता तापमान या संकल्पना आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे त्यांच्यामधला फरक जो आहे तो आपण अभ्यासला. तापमानाचे एकक काय आहे मित्रांनो? तापमान मोजण्यासाठी सेल्सियस, फॅरनहाईट, केल्विन ही एकके वापरतात आणि त्यांच्यामध्ये नेमका फरक काय आहेत. काही न्यूमरिकल्स आपण पाहिली होती मित्रांनो. त्याचप्रमाणे तापमापी या विविध ज्या तापमापे आहेत त्यांचा आपण सुद्धा अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे कॅलरी मापी, विशिष्ट उष्मा या सर्वांचा आपला अभ्यास त्या व्हिडिओंमध्ये झालेला आहे, तुम्ही नक्की बघा. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काय पाहिलं तर मित्रांनो, प्रसरण जे येते, स्नायूचं प्रसरण नेमकं कसं होतं, एक रेषीय प्रसरण कसे होते, हे मित्रांनो या विविध सूत्रांनुसार ही सूत्रं आपण तयार केली होती. मित्रांनो, हा व्हिडिओ तर अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या फिजिक्ससाठी, त्यामुळे मित्रांनो तो पाहिला नसेल तर तो नक्की बघा की एखाद्या उष्णतेमुळे एखाद्या स्नायूचं प्रसरण जे आहेत हे नेमकं कशा पद्धतीने होतं ते आपण मित्रांनो या सूत्राच्या सहाय्याने बघितलं होतं. तुम्हाला आठवत असेल L1 वजा L2 वजा L1 बरोबर लॅम्बडा. लॅम्बडा काय हा मित्रांनो? हा स्थिरांक आहे ज्याला आपण मित्रांनो एक रेषीय प्रसरणांक असे म्हणतो. त्याचप्रमाणे L1 म्हणजे मूळ लांबी त्या एखाद्या तारेची. त्याचप्रमाणे डेल्टा टी म्हणजे काय? तापमान दिल्यानंतर व आधीचे तापमान यामधील फरक. हे मित्रांनो आपण अभ्यासलं होतं आणि आय होप ते तुम्हाला कळालेलं असेल. त्याचप्रमाणे मित्रांनो काही पदार्थाचे प्रसरणांक दिलेले होते ते पण आपण अभ्यासले होते. आणि आता मित्रांनो स्थायूचे प्रतलीय प्रसरण आपण पाहणार आहोत. स्थायूचे प्रतलीय प्रसरण मित्रांनो नेमका फरक काय आहे ते तुमच्या लक्षात आणून देतो. आधी आपण मित्रांनो सुरुवातीला पाहिलं स्थायूचे एक रेषीय प्रसरण. आता एक रेषीय प्रसरण नेमकं कुठे होतं मित्रांनो? तुम्हाला सांगितलं एखादी धातूची तार असेल, नाही का, तिचं जर प्रसरण झालं तर ते मित्रांनो कसं होणार आहे? पुढे वाढते ती, या पद्धतीने पुढे वाढते. आधीची तार जी लांबी ही असेल समजा, नंतर आपण तिला उष्णता दिली तर ती या एका सरळ रेषेत वाढते. म्हणजे ही लांबी त्याची वाढली म्हणून त्याला आपण एक रेषीय प्रसरण असे म्हणतो. आता मित्रांनो हा धातू समजा पत्र असेल, नाही का, हा पत्र असेल तर याचं जे प्रसरण जे आहे मित्रांनो त्या प्रसरणाला आपण प्रतलीय प्रसरण असे म्हणतो. मित्रांनो समजा हा धातूचा पत्र आहे, ओके, आणि याला जर मी उष्णता दिली, याला जर मित्रांनो उष्णता दिली तर हा नेमका कसा वाढेल? तर तो या बाजूने वाढेल, या बाजूने वाढेल, या बाजूने वाढेल, अशा पद्धतीने वाढेल. म्हणजेच त्याचं काय होईल, हे क्षेत्रफळ जे वाढेल. उष्णता दिली, हा समजा त्या धातूचा पत्र आहे, याला उष्णता दिली तो वाढून मित्रांनो प्रसरण पावल्यानंतर तो समजा एवढा झाला. म्हणजे काय झालं? त्याचा जो हा एरिया आहे, त्याचं जे हे क्षेत्रफळ आहे हे वाढलं. यालाच आपण म्हणतो मित्रांनो स्थायूचे प्रतलीय प्रसरण. लक्षात घ्या, स्थायूचे प्रतलीय प्रसरण. मात्र जे आपण सूत्र आपण शिकलो होतो मित्रांनो त्याच पद्धतीने याचं सूत्रसुद्धा आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, स्थायूचे एक रेषीय प्रसरणाप्रमाणेच स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढल्यावर त्याचे क्षेत्रफळ वाढते, या स्थायूचे प्रतलीय प्रसरण असे म्हणतात. आणि हे खालील सूत्राने दिलेलं आहे मित्रांनो. हे सूत्र आपण पुन्हा डिराईव करणार नाहीत की पुन्हा समजून आपण ते समजून घेतलं आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नेमकं हे सूत्र आलं कसं आहे. फक्त या संज्ञा ज्या आहेत त्या मित्रांनो तुम्हाला मी स्पष्ट करेल. आता या संज्ञा म्हणजे काय? आता बघा इथे ए टू दिलेला आहे, हा ए वन. आता मित्रांनो ए टू आणि ए वन म्हणजे काय? आता ए वन म्हणजे काय तर समजा मित्रांनो हा समजा पत्र आहे, सुरुवातीचा पत्र आहे, याचं क्षेत्रफळ म्हणजे ए वन, याचं क्षेत्रफळ ए म्हणजे एरिया, नाही का. मग हे ए वन म्हणजे या धातूच्या पत्र्याचं क्षेत्रफळ. आता मित्रांनो याला उष्णता दिली, याला जर उष्णता दिली तर काय होणार आहे? शेवटी तो धातू आहे, नाही का, स्थायू आहे, याला उष्णता दिल्यानंतर तो काय प्रसरण पावेल. आणि प्रसरण तो कशा पद्धतीने पावेल? तर तो सर्व बाजूंनी मित्रांनो प्रसरण पावेल, म्हणजे मोठा होईल. आणि मग त्यावेळेचं जे क्षेत्रफळ आहे ते म्हणजे असणार ए टू. हा फरक आहे मित्रांनो ए वन आणि ए टूमध्ये. अर्थातच मागच्या सूत्रामध्ये पण आपण ते अभ्यासलेलं आहे. तिथे होतं एल वन एल टू, एल टू म्हणजे लेंथ होती आणि एल वन म्हणजे सुरुवातीची लांबी होती. तसंच इथेसुद्धा मित्रांनो ए टू जे आहे हे ए टू म्हणजे नंतरचं क्षेत्रफळ आणि ए वन म्हणजे आधीचं क्षेत्रफळ. बाकीच्या संज्ञा मित्रांनो त्याच आहे.
बघा ते सूत्र आपण कंपेयर करूया, ते इकडे लक्षात ठेवा, पूर्ण सूत्र लिहिण्याची आवश्यकता नाही। जे शेवटचं फायनल सूत्र आहे ते इथे बघा काय होतं, एल टू बरोबर एल वन कंसात एक अधिक लॅम्बडा, लॅम्बडा काय होता मित्रांनो, स्थिरांक होता, आणि हा डेल्टा टी तर प्रत्येक ठिकाणी सारखाच असणार आहे। डेल्टा टी पुन्हा सांगतो, डेल्टा टी म्हणजे काय, सुरुवातीला मित्रांनो त्या धातूचं जे तापमान आहे ते जर समजा टी असेल, ओके, ते जर समजा मित्रांनो टी वन असेल आणि त्याला उष्णता दिली, त्यावेळेस त्याचं क्षेत्रफळ वाढलं, मग किती उष्णता दिली, समजा ती उष्णता समजा टी टू असेल तर टी टू वजा टी वन बरोबर असतो डेल्टा टी। म्हणजेच हा डेल्टा टी म्हणजे काय, तर जी आपण उष्णता दिली आहे, आधीचे जे उष्णता होती किंवा ज्यावेळेस एखाद्या धातूचं एखाद्या पत्र्याचं क्षेत्रफळ हे होतं त्यावेळेस जी उष्णता होती, आणि उष्णता दिल्यानंतर उष्णता वाढवल्यानंतर त्याचं प्रसरण झालं आणि त्याचं क्षेत्रफळ वाढलं, मग त्यावेळेस नंतर दिलेली उष्णता, जास्तीची उष्णता ती टी टू, टी टूमधनं टी वन वजा केले तो म्हणजे असतो डेल्टा टी। हे तुमच्या लक्षात आलं असेल। मग मित्रांनो सूत्र जे आहे ते याच पद्धतीने तयार झालं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। आता ए टू म्हणजे काय, तर ए टू म्हणजे मित्रांनो त्या पत्र्याला उष्णता दिल्यानंतर तो वाढला, प्रसरण पावला, आणि तेव्हाचं क्षेत्रफळ म्हणजे ए टू। ए वन म्हणजे मित्रांनो त्या पत्र्याचं आधीचं सुरुवातीचं क्षेत्रफळ। त्याचप्रमाणे मित्रांनो हा आहे सिग्मा, याला आपण म्हणतो सिग्मा, ओके, अशा पद्धतीने तो काढला तो। सिग्मा हा सुद्धा मित्रांनो त्या पदार्थाचा प्रतलीय प्रसरणांक आहे, म्हणजेच काय तर स्थिरांक आहे। ज्या पद्धतीने मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितला होता, जो लॅम्बडा जो होता हा स्थिरांक होता, नाही का, त्याच पद्धतीने सिग्मा जो आहे या खालच्या सूत्राचा, म्हणजे आपण जे आता शिकत आहोत त्याचा काय, तो स्थिरांक आहे असं आपल्याला सांगता येईल। आणि मित्रांनो डेल्टा टी म्हणजे काय, तर डेल्टा टी म्हणजे तापमानातील फरक। सुरुवातीचं तापमान टी वन होतं, नंतर आपण उष्णता दिली म्हणजे ते टी टू झालं, म्हणजे टी टू वजा टी वन म्हणजे काय झाला, डेल्टा टी। हे तुमच्या लक्षात आलं असेल। ओके मित्रांनो, अशा पद्धतीने स्थायूचे प्रतलीय प्रसरण जे आहे ते आपण काढू शकतो। मित्रांनो सूत्र सेमच आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। पुढचंही सूत्र त्याच पद्धतीचं आहे, ते काय बघा, स्थायूचे घनीय प्रसरण। आता मित्रांनो स्थायू जो आहे, आता आपण सुरुवातीला बघितलं एखादी सळई असेल तो एका सरळ रेषेत प्रसरण पावेल, एखादा तो पत्र असेल तर तो मित्रांनो सर्व बाजूने त्याचं क्षेत्रफळ वाढेल, नाही का, असं प्रसरण होतं। आणि तिसरं समजा मित्रांनो तो जो स्थायू पदार्थ आहे तो जर समजा मित्रांनो त्रिमितीय तुकड्याचा असेल, नाही का, म्हणजे ज्याला आपण थ्री डायमेन्शनमध्ये म्हणतो, एखादा दगड असेल बघा, दगड असेल नाही का, किंवा लोखंडाचा म्हणूया कोणता तरी असा तुकडा असेल की तो सर्व बाजूंनी असेल, नाही का, त्रिमिती ज्याला आपण म्हणतो, थ्री डायमेन्शनमध्ये म्हणतो, असा जर असेल तर मित्रांनो ते एक नेमकं काय होतं, तर त्याला उष्णता जर आपण दिली तर सर्व बाजूने त्याचं प्रसरण होतं, नाही का, म्हणून काय होतं त्याचं आकारमान वाढतं, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो घनीय प्रसरण असे म्हणतो। मित्रांनो याचं सूत्रसुद्धा त्याच पद्धतीने हे लक्षात असू द्या। आता इथे मात्र काय होणार, तो लिहिताना मात्र आपण व्ही टू लिहिणार। व्ही टू म्हणजे काय, व्हॉल्यूम, म्हणजे मित्रांनो व्ही टू म्हणजे काय, नंतरचं गोष्ट, त्या त्रिमितीय तुकड्याला जर उष्णता दिली त्यामुळे तो सर्व बाजूने वाढणार आहे, आणि त्यावेळेस वाढल्यानंतरचं जे आकारमान आहे त्याचं ते म्हणजे व्ही टू। आधीचं आकारमान असणार आहे मित्रांनो व्ही वन कंस एक अधिक, आता हा आहे इथे बीटा। ज्याप्रमाणे मागील सूत्रांमध्ये लॅम्बडा होता सिग्मा होता तसाच इथे याला आपण बीटा असे म्हटलं जातं, आणि हा जो बीटा आहे हा त्या पदार्थाचा घनीय प्रसरणांक आहे असं लक्षात असू द्या। मित्रांनो नंतर आहे डेल्टा टी, हा डेल्टा टी म्हणजे तापमानातील फरक। सुरुवातीचं जे तापमान आहे नंतर आपण त्याला उष्णता दिल्यानंतर तापमान वाढलं त्यांच्यामधला फरक म्हणजे डेल्टा टी। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे सूत्र आहे तयार करता येतात, सारखी सूत्र आहेत। याच्या आधीचा व्हिडिओ पुन्हा सांगतो, तो अतिशय महत्त्वाचा, तो शोधा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्यामध्ये तो तुम्हाला नक्की मिळणार। आणि त्यावरनं मित्रांनो हे जी गणितं आहेत तुम्ही सहजपणे ही सोडवू शकणार आहेत, ही सूत्र सहजपणे तुम्ही तयार करू शकणार आहेत। आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल। ओके पुढे जाऊया, माहीत आहे का तुम्हाला मित्रांनो या माहितीसुद्धा खूप अतिशय मनोरंजनात्मक असतात, बघूया काय आहेत त्या। तुम्ही रेल्वेचे रूळ पाहिले आहेत काय, ते लांबच्या लांब सलग नसतात, काही ठिकाणांनी काही ठराविक अंतरावर त्यात थोडी फट ठेवली जाते, म्हणजेच काय, तापमानातील बदलाप्रमाणे त्याची लांबी कमी किंवा जास्त होण्यास वाव असतो। मित्रांनो हा प्रश्न नेहमी परीक्षेला विचारला जातो, कारण आहे त्यामध्ये, हा बघा इथे मित्रांनो आपल्याला
तुम्ही बघितलं असेल ट्रेनमध्ये गेला आहात तो आपण मुंबईचे आहेत, आपल्याला सगळं माहिती आहे लोकल ट्रेन्स आहेत नाही का, त्यामुळे अशा पद्धतीने फट जिथे ठेवली आहेत. याचं कारण काय, आत्ताच आपण शिकलो मित्रांनो, जर उष्णता मिळाली अर्थात तिथे उष्णता देत नाही परंतु निसर्गाकडनं मिळणारी उष्णता जी उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन असतं त्यामुळे सुद्धा हे जे रूळ आहेत मित्रांनो हे काय होतात, प्रसरण पावतात. मग प्रसरण पावतात तर काय, एक रेषीय प्रसरण त्याचं होतं, मग त्यासाठी थोडी त्याची लांबी वाढते, त्यावेळेस ते जुळतात, जेणेकरून हे रूळ जे आहेत हे वाकडे होत नाहीत की मग अपघात होण्याचा संभव उरत नाही. त्यामुळे मित्रांनो या रेल्वेच्या रुळांमध्ये फट जी ती ठेवलेली असते. ओके, पुढे बघूया. रेल्वेच्या रुळाप्रमाणे प्रसरणामुळे उन्हाळ्यात पुलांची लांबी वाढण्याची देखील शक्यता असते. डेन्मार्कमधील 18 किलोमीटर लांबीच्या द ग्रेट बेल्ट ब्रिज याची लांबी उन्हाळ्यामध्ये 4.7 मीटरने वाढते, म्हणून पुलाच्या रचनेत देखील प्रसरण सामावून घेण्याची तरतूद केलेली असते. आता मित्रांनो पुलावरती ज्यावेळेस तुम्ही बघा गाडी चालते त्यावेळेस बघा मध्येच ठक 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 आवाज येतो मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा लोखंडाचा वापर केला असतो, तिथेसुद्धा धातूचा वापर केला असतो आणि तिथेसुद्धा अशा प्रकारे रचना केलेली असते की जेणेकरून हे लक्षात घेतलेलं असतं, पूल बांधताना हे लक्षात घेतलेलं असतं की साधारणपणे जे आपण सूत्र शिकलो ना मित्रांनो त्याच कॅल्क्युलेशननुसार संत एवढी उष्णता पडेल, जास्तीत जास्त उष्णता एवढी पडली तर त्याचं प्रसरण किती होणार आहे, त्याची घनता, त्याची मित्रांनो आकारमान किंवा क्षेत्रफळ कसं वाढेल आणि त्यानुसार नियोजन करून इंजिनियर्स जे आहेत मित्रांनो तसे बांधकामं जे करत असतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळत असेल. बघूया पुढे. आता मित्रांनो पुढे आहे द्रवाचे प्रसरण. आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे द्रवाला ठराविक आकार नसतो पण त्यांना ठराविक आकारमान मात्र असते नाही का. आता मित्रांनो हे तर आपण आधीच शिकलो आहेत, समजा 1 लिटर दूध आहे. आता 1 लिटर दूध आकारमान त्याचं पक्कं आहे, 1 लिटर आहे ओके, परंतु मित्र त्याला आकार आहे का, नाही. तुम्ही त्याला समजा एखाद्या गोड गुलाच्या चमूट टाकलं तसा आकार होईल, एका मोठ्या पातळीत टाकलं तर तसा आकार धारण करेल, हे आपण शिकलो आहोत नाही का. त्यांना ठराविक आकारमान असते आकार मात्र नसतो, म्हणून आपण द्रवाचे घनीय प्रसरणांक वरील सूत्राप्रमाणेच लिहू शकतो, जे आपण आत्ताच अभ्यासले त्याप्रमाणेच याचंसुद्धा मित्रांनो आपण काय करू शकतो तर प्रसरणांक जो तो लिहू शकतो. इथे बघा V2 म्हणजे काय, व्हॉल्यूम नाही का, म्हणजेच आकारमान. V1 हे आधीच असेल, V2 हे उष्णता दिल्यानंतरचं आहे लक्षात घ्या. 1 अधिक बीटा मित्रांनो ग्रीक लेटर आपल्याला माहिती आहे, आणि Δt म्हणजे काय तर तापमानातील बदल, म्हणजे T2 - T1 हे पुन्हा सांगायला नको. त्याचप्रमाणे V2 आणि V1 ही द्रव्याची अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत, हे आपण शिकलोच आहोत. आणि बीटा जो आहे मित्रांनो हा या द्रवाचा प्रसरणांक आहे, हे लक्षात असू द्या. ओके, पुढे त्याच पद्धतीने मित्रांनो बघूया. पुढे बघूया, उष्णतेचा पाण्यावर होणारा परिणाम हा इतर द्रवांवर होणाऱ्या परिणामांपेक्षा थोडा भिन्न असतो. यालाच मित्रांनो काय म्हणतात, पाण्याचे असंगत आचरण, अर्थात ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे, लक्षात ठेवा. पाण्याचे असंगत आचरण आपल्यालाही आश्चर्य वाटेल इतक्या सुंदर पद्धतीने तो असतो, ते आपण पुढच्या पाठात शिकणार आहोत. ओके, पुढे बघूया वायूचे प्रसरण, एक्सपान्शन ऑफ गॅसेस. आता मित्रांनो वायूला तर ठराविक आकारमानही नसतं नाही का, त्यामुळे आकार तर नसतोच पण आकारमानही नसते. वायूला उष्णता दिल्यावर त्याचं प्रसरण होतं, परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास त्याचे आकारमान जे ते वाढू शकत नाही. मग काय होतं मित्रांनो, तर त्याचा दाब वाढतो. आता हे बघा, इथे आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, आपण ते बघूया. आता उष्णतेचा वायूवरील परिणाम इथे दिसला आहे बघा. आता मित्रांनो इथे समजा इथे वायू आहे नाही का, आता याला उष्णता दोन्ही ठिकाणी उष्णता दिली, इथे न सरकणाऱ्या दट्ट्या हा इथे दिसतो आहे तुम्हाला, आणि इथे जो आहे तो सरकणाऱ्या दट्ट्या जो आहे तो लावलेला आहे, आणि खालून उष्णता जी येते मित्रांनो ती त्याला दिली जात आहे. घनताबरोबर वस्तुमान छेद आकारमान या सूत्रानुसार बंदिस्त बाटलीतील वायूचे तापमान वाढल्यावर त्याच्या घनतेवर काय परिणाम होईल. आता मित्रांनो घनता म्हणजे काय, घनता म्हणजे वस्तुमान छेद आकारमान, हे आपल्याला माहिती आहे नाही का, परंतु वायूचं वस्तुमान किंवा आकारमानमध्ये यात बदल न झाल्यामुळे घनतेतसुद्धा बदल होणार नाही, हे आपल्याला सांगता येईल. घनतेत का बदल होणार नाही, कारण की वस्तुमान बदलत नाही आहे, आकारमान बदलत नाही आहे, म्हणून घनतेवरसुद्धा बदल होणार नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, पुढचा प्रश्न बघूया. बाटली बंदिस्त नसल्यास व त्यात एक सरकणारा
दट्ट्या बसवल्या असल्यास वायूच्या घनतेवर काय परिणाम होईल? मित्रांनो, वायूचे वस्तुमान जे आहे तेच राहून वायूच्या आकारमानात वाढ झाल्यामुळे वायूची जी घनता आहे ही मित्रांनो कमी झालेली आपल्याला दिसेल. तुम्हाला इथे दिसेल तर वायूची जी घनता आहे इथे कमी झालेली आपल्याला दिसून येते. इकडच्या वायूंच्या बदलेत जर आपण तुलनेत जर बघितलं तर इकडे जे ते विखुरलेले दिसतात, म्हणजेच काय मित्रांनो घनता जी आहे ती कमी झालेली आहे हे आपल्याला सांगतील. मग मित्रांनो इथे सुद्धा याचं जे सूत्र आहे ते कसं तयार करता येईल? व्ही टू बरोबर व्ही वन कंसात एक अधिक बीटा. बीटा म्हणजे काय? तर बीटा म्हणजेच मित्रांनो तो सुद्धा काय त्याचा स्थिर दाब प्रसरणांक आहे. डेल्टा टी तर आपण जाणतात तापमानातील बदल म्हणजे टी टू वजा टी वन. पुन्हा सांगतोय व्ही टू आणि व्ही वन समान दाबावरील अंतिम व आरंभीची ती थोडक्यात काय झाली? आकारमाने झाली. आणि बीटा जो आहे तो वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे. आय होप मित्रांनो हे प्रकरण जे आहे ते आपल्याला संपलेलं आहे. आय होप तुम्हाला ते कळालेलं असेल. मित्रांनो नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. त्याचप्रमाणे या व्हिडिओचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा, कारण की मित्रांनो ही जी सूत्रं आहेत आपण आता एक्सप्लेन केलेली नाहीत, कारण काय मागच्या व्हिडिओमध्ये ती आपण केली होती, तो व्हिडिओ मोठा होता. त्यामुळे आता मात्र ही त्याचप्रमाणे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ही जी सूत्रं आहेत ही एक्सप्लेन होतील. आणि मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद. गुड बाय.